नमस्कार मंडळी. आधीच्या काही व्हिडिओजमध्ये आपण काही आत्मचरित्रात्मक पुस्तकांची ओळख करून घेतली होती. आजचं पुस्तक देखील लेखकाचं आत्मकथनच आहे, पण ते एका यशस्वी उद्योजकाचं. तर या पुस्तकाचं नाव आहे द एंटरप्रेन्युअर आणि लेखक आहेत शरद तांदळे. प्रकाशक आहेत न्यू इरा पब्लिशिंग हाऊस. विशेष म्हणजे हे पब्लिशिंग हाऊस देखील त्यांचं स्वतःचंच आहे आणि हे पुस्तक देखील बेस्ट सेलर आहे. मराठी बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक व प्रकाशक या अर्थाने सुद्धा त्यांना यशस्वी उद्योजकच म्हणावं लागेल. हे पुस्तक म्हणजे लेखकाचा कॉलेजपासून ते यशस्वी कॉन्ट्रॅक्टर होण्यापर्यंतचा प्रवास. म्हणायला तर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनियर, पण या डिग्रीच्या आधारे नोकरी काही मिळाली नाही. त्याला कारणं देखील तशीच होती. इंजिनिअरिंग करताना अभ्यास कमी, मजा जास्त केली. विद्यार्थी राजकारण, आंदोलनं, मासिक चालवणं यात बराच वेळ गेला. नोकरी आणि करिअरचं गांभीर्य शेवटच्या वर्षात आलं. डिग्रीनंतर पुढे काय करायचं माहिती नसल्याने काही महिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, MBA ची एंट्रान्स, पण कुठेच यश मिळालं नाही. नंतर एक कमी पगाराची नोकरी मिळाली. ती थोडे महिने केल्यानंतर जास्त पगाराची नोकरी मिळवण्यासाठी सॅपचा एक कोर्स देखील केला, पण तरीही नोकरी नाही. नैराश्य येत होतं. सेल्फ हेल्प पुस्तकं वाचून काढली, पण त्याचा प्रभाव तात्पुरताच. घरच्यांसोबत वाद व्हायला लागले, मुख्यतः वडिलांसोबत. बिझनेसच्या वेगवेगळ्या कल्पना सुचल्या. त्यातल्या अनेक कल्पना कल्पनाच राहिल्या, पण कॉन्ट्रॅक्टर बनायची कल्पना मात्र यशस्वी झाली, कारण त्यामागे अनेक महिन्यांची वर्षांची मेहनत होती. या पुस्तकाची विशेष गोष्ट म्हणजे लेखकाने यामध्ये बिझनेस सुरू करताना तो कसा केला, रजिस्ट्रेशन कसं आणि कुठे केलं, वेगवेगळ्या प्रकारची लायसन्सेस कशी काढली, बिझनेससाठी बँकेमध्ये कोणता अकाउंट काढलं वगैरे छोट्यातल्या छोट्या गोष्टींची माहितीसुद्धा त्यांनी स्वअनुभवांवरून वाचकाला दिली आहे. हे महत्त्वाचं यासाठी आहे की मी खूप कष्ट केले, 10 रुपयांचे लाख रुपये केले असं सांगणारी पुस्तकं ढिगाणे असतात, तसं हे नाही. त्यामुळे हे पुस्तक बिझनेस करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मार्गदर्शनपर पुस्तक आहेच, पण कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे. हे सेल्फ हेल्प बुक आहे का? तर कदाचित असेलही. शेवटी सेल्फ हेल्पची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते, पण मला वाटतं की लेखकाने फक्त स्वतःविषयी, कॉलेजच्या दिवसांविषयी, तेव्हा केलेल्या चुकांविषयी आणि पुढे व्यवसायात त्यांना आलेल्या अडचणींविषयी लिहिले आहे. या चुका आपल्याकडून होऊ नयेत म्हणून आपण काय काळजी घ्यावी हे देखील सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकातून कोणी काय शिकावं आणि काय घ्यावं हे अर्थात वाचकावर अवलंबून आहे, पण एका धडपड्या उद्योजकाची कथा म्हणून देखील हे वाचावं असं मला वाटतं. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी काहीतरी व्यवसाय सुरू करावा असा विचार कधी ना कधी केलेला असतो. 4 मित्र एकत्र जमले की काहीतरी सुरू केले पाहिजे असा विचार करतात. त्यातल्याच एकाचं हे पुस्तक आहे. तर तुम्ही हे पुस्तक वाचलेलं नसेल तर नक्की वाचा, आणि आधीच वाचलेलं असेल तर ते तुम्हाला कसं वाटलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू आणखी एका पुस्तकासोबत. थँक्यू.